दर्शन धमाकेदार के लिए चिंटू बॉन्डिलान बाहर होते फरार मिथिल धावा यचार सुदर्शन नहीं मगाशीच मी उल्लेख केला सुदर्शन नावाचा एक अप्रतिमा खेळाडू आहे शांत स्वरूप नगेचा त्याचा स्वभाव आहे तो फलंदाजी तो दमदार करतो पुढील चेंडू तो वध विकेट ना या दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे कमबॅक करत असताना आमचे कपिल पाटील देखील सुंदर समालोचन करत आहेत त्यांना आपण पुढील मॅच मध्ये याच्यानंतर ऐकणार आहोत सुंदर समालोचन नक्कीच त्यांचं देखील चांगलं सहकार्य आम्हाला नक्कीच त्यांचं लागलंय स्पर्धेसाठी आणि खालिंग संघाचे ते खंदे या दरम्यान समर्थक आहेत खालिंग गाव म्हटलं की नक्कीच त्यांचाच हा गाव ते मानतात आणि सातत्यानं खालिंग गावासाठी ते कधी कुठल्याही कार्यक्रमासाठी उपस्थित असतात असे आमचे कपिल पाटील फटका त्या दरम्यान बनवलाय शॉट बनवला सुदर्शननं ऑफस्टिक वरती शप्पल झाले हा चेंडू नक्कीच फील्ड होतो लॉन्ग लेग बॉटल लाईन वरती आणि नक्कीच काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या नक्कीच कॉलिंग खूप गरजेची असते कॉलिंग महत्वाची असते धाव घेण्यासाठी कारण का आपण बघतोय दोन्ही खेळाडू व्यस्त होते बिझी होते सुदर्शन धाव घेण्यासाठी आणि या दरम्यान जो खेळाडू आला होता एक्स्टनच्या मागे जो कीपर आहे तो चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत मिळतील सुदर्शनला धावा या दोन दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला सहा या आकड्यावरती धावपलक मात्र पाहायला मिळतो स्पर्धेचा दरम्यान निर्णायक दिवस आहे अंतिम दिवस आहे आणि आपण अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेच्या आहोत धावा एकूण स्कोर बोर्ड वरती आपल्याला सहा वर पाहायला मिळते धावपलक नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे इनसाइड आउट चेंडू मध्ये स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर भरपूर वेगाने चाललाय मिथिल धावा चार सुदर्शनला नेक्स्ट बॉल डाव्या स्टिकच्या दरम्यान हा चेंडू बाहेर आहे गोकुल पाटील मात्र सांगत असताना वाईट बॉल आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसा प्लीज थोडं सहकार्य करा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसणार आहेत सहकार्य करा एकूण धावा अकरा डबल वन अकरा धावा स्कोर बोर्ड वरती षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय पहिलं षटक आहे नेक्स्ट बॉल दुबई विकेट ना सुरेख चेंडू सुरेख हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला गोलंदाजाचा नक्कीच विकेट आल्याच्या नंतर थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न कारण का सुदर्शन आता मात्र बाद झालाय
आणि इथनं प्रयत्न नक्कीच करणार आहे संघ जय महाराष्ट्र धामणगाव. देखील दोन चांगल्या टीम आहेत, दोन चांगल्या टीममध्ये नक्कीच ही लढत पाहायला मिळणार, एक चांगला सामना होईल. मग तर शकील आपल्याला देखील विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ देऊ नका, तुम्हाला नक्की सातत्यानं आम्ही सूचना करतोय. असं नाही की गोकुल पाटीलच आम्ही सांगतोय, मात्र तुम्हाला देखील तेवढी जिम्मेदारी जबाबदारी असणार या मॅचची. घाई करा, 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत प्लीज. येस, हा टायमिंग तुम्ही नक्कीच खेळूना सूचना करा, जेणेकरून मॅच आपल्याला लवकर कव्हर करावा लागतील. फुटी प्लसची तयारी आपण रेडी नक्कीच राहा, जेणेकरून दुपारनंतर आपण तो सामना कव्हर करू. हा दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे, अल्फी डब्ल्यू ची विकेट येते, चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. फुलर लेनचा होता, लाईन पूर्णपणे मिस केल्या दरम्यान फलंदाजाने, ऑन साइडला खेळायचा होता आणि धक्का लागत असताना जय गणेश वापल ए संघाला बिग विकेट. नाव डीजे डीजे अजून एक चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा अपील झाली आहे. हा देखील चेंडू पॅडवरती आदळला असावा, आता मात्र नक्कीच शकील सर आम्हाला सांगत असताना लेग बाय सजेशन आपल्यापर्यंत ते करत असताना दहावीत नमी एक सिंगल एका दावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकूण 12 या आकड्यावरती धावपळ आहे स्पर्धेचा, असं बघतो आपण निर्णायक दिवस हे सांगता सोळा आहे. नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पहिल्याच नक्कीच दिवसापासून पाहायला भेटलं. या स्पर्धेची सुरुवात नक्कीच 3 तारखेला आपल्याला पाहायला भेटली, 3 ते नक्कीच 6 या स्पर्धेचा आपल्याला शेड्यूल पाहायला भेटला. सुंदर मॅनेजमेंट होती, एकूण 40 संघ याच विभागातील खेळले आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण आज संपन्न करणार आहोत. नेक्स्ट बॉल वेगवान आहे, पुन्हा एकदा चेंडू नक्कीच बॉडीवरती ब्रश झाला, डायरेक्ट हिटची गरज होती का, प्रयत्न नक्कीच केला ओव्हर थ्रो म्हणून मी नक्कीच सांगितले की डायरेक्ट हिटची गरज होती का काय, आणि आता मात्र या धावा आणि धावा आणि धावाच. लेग बाय सेशन अंपायरचा धावा एकूण मिळतील या 5. शकील जी 5 रन. यस ओके, चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, सहकार्य करा. आपल्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त मॅच खेळवायचे आहेत, 11 सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला. ऑफिशियल अंपायर शकील कुट्टी सर काहीतरी या दरम्यान सांगत असताना खेळाडूंना की स्ट्राईक या दरम्यान कोणाकडे असणार आहे. ऑफिशियल आहेत बीसी पोरला सातत्याने नक्कीच अंपायरिंग करतायत, बीसी असेल बीसी फोर असेल सातत्याने नक्कीच आपण बघतोय स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या अंपायरिंग, खास करून की स्टेडियमला देखील भरपूर ते स्पर्धा कव्हर करत असतात. अपील पुन्हा एकदा आहे, अंपायर सहमत नाहीयेत. अपील या दरम्यान पाहायला मिळते, थर्ड अंपायर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आणि खास करून एलबीडब्ल्यू साठी तरी नाही आहे. लेग बाय सेशन अंपायर झाला हा देखील, कदाचित आपल्याला दरम्यान रिप्ले थर्ड अंपायरचा देखील ट्रिपल एसच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जेटीसीने मात्र हा सुरू केला आहे, तुम्ही देखील थोडीशी अजून मेहनत करा. कारण की आपण बघतो आता केंद्रीय नक्कीच राज्यमंत्री चषकामध्ये आपल्याला थर्ड अंपायर नक्कीच कॅमेऱ्यावरती देखील डिफेंड आहे, कारण का तिथे 9 कॅमेरामॅन आहेत, 8 ते 9 कॅमेरामॅन आहेत आणि इथे आमचे 2 कॅमेरामॅन आहेत.
नक्कीच प्रयत्न. आता मात्र भरपूर क्रिकेट डेव्हलप होत चालला इंटरनॅशनल जसं दरम्यान कॅमेरामॅन दरम्यान कव्हरिंग करतात. त्यावेळेचा फटका सुंदर पाठवलाय स्क्वॉर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेदिल लावा सहा षटकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. दोन चांगले संघ आहेत, मी मगाशी देखील उल्लेख केला, जयगणेश फापाले संघ नक्कीच ज्यांचा की आपण सातत्याने अप्रतिम बघितला आहे, आणि जे महाराष्ट्र धामणगाव. दोन चांगल्या टीम या मॅचमध्ये आहेत. रिवर्स खेळलेत, फटका सुंदर आहे, नो चान्स फिल्डर, चेंडू मात्र या दरम्यान जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर थर्डमॅनला बीट करून. मिथिल अजून धावा या चार. षटक संपले, दोन संघाची धावसंख्या झाली 14 सरासरीने 28 वरती. अप्रतिम क्रिकेट साकिंग गेला. आता मात्र फलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळतील, त्याच्यासोबत फलंदाजी करतोय विपुल. विपुलनं दोन बॉलमध्ये 10 बनवल्या. सतीश देखील चांगली बॅटिंग करतोय. षटक तिसरा गोलंदाज तेजस षटकामध्ये असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. चांगला चेंडू आहे भन्नाट वेगानं, खाली राहिला चेंडू, पडला चंद्र अजिबात. बघतो आपण चेंडूने कुठल्या प्रकारच्या दरम्यान उचाली घेतली नाही. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट आता मात्र गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्क वरती आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. फटका वेत खेळत मी सामेंगे शॉट, फिल्डर मात्र तिथे पोचतील चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत. पॉईंटमध्ये बघतो आपण फिल्डिंग तर चांगली झाली आहे, तोपर्यंत मिळेल धाव मात्र दरम्यान इथनं एकच धाव मी इथे. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 29, 29 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. तिसरा ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना दोन टीममध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत. जबरदस्त मॅच होणार आहे. पुढील चेंडू रिवर्स पुण्याचा विपुलनं फटका, भरपूर चांगला खेळलाय चेंडू, भरपूर वेगानं जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33 आकड्यावरती. धावपलक विपुलची चांगली फलंदाजी.
अवे फॉर द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉक्सला जाऊन कट करायचा होता, चेंडूपासून भरपूर दूर राहिले फलंदाज, चेंडूने बॅटचा संपर्क मात्र झाला नाही आलाय. दरम्यानचा हा चेंडू डॉट बॉल. धावपलक 33 वरती, षटक तिसरा, तेजस षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक, तिसरा ओव्हर मधील पुढील चेंडू. पुन्हा रिवर्स खेळलेत, हा देखील फटका सुंदर आहे, सुपर सुपर बॅटिंग दरम्यान विपुलची. रिवर्स हा फटका जेव्हा जेव्हा खेळला त्याला नक्कीच दरम्यान यश मिळालंय, आणि क्लासिकल फलंदाजी करत असताना विपुलच्या बॅटमधून तिसरा चौकार आहे रिवर्सच्या माध्यमातून. संख्या 37, 37 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे फुलर लेनचा, बॉटमनचा सुंदर वापर, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शोषून फेक करेपर्यंत दावेत नाही मिळेल. एकूण षटक संपले 3, 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरच्या खेरीत संघाची धावसंख्या आपल्याला 38 आकड्यावरती धावपलक पाहायला मिळतोय. 38 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय, आणि अजूनही बघतो आपण या मॅचमध्ये दरम्यान षटक एक बाकी असणार आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथं 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, आणि अंतिम ओव्हरमध्ये नक्कीच अजून जोर लावण्याचा प्रयत्न करेल जय महाराष्ट्र धामणगाव संघ या मॅचमध्ये. यस दिस इज या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे विपुलला, मात्र अप्रतिम आणि दर्जेदार बॅटिंग केली या मॅच मध्ये. विकेट 6. बॉल वरती विपुल ना षटकार, षटकारांना स्वागत केला गोलंदाजाचा. डेट ओव्हर मध्ये मी आक्रमणच करणार आहे. समोरच्या दिशेनं, स्क्रीनच्या दिशेनं बॅक टू द बॉलर हिट, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जात बेसबॉल हिट, मिळतील लावाचार. अठ्ठेचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट बॉल, व्हाइट बॉल आहे, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. आता प्रेशर आणि दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जानुषंगाना विपुल बॅटिंग करतोय,
षटकार चौकारांची भाषा तो मात्र बोलतो या मॅच मध्ये। 49 29 इंडिव्हिज्युअल बनवल्यात विपुलनं। सुपर बॅटिंग करत असताना गणेश वाफाले संघासाठी षटकातील पुढील चेंडू। समोर अजून एक फटका आहे, आता मात्र फिल्डर होतीये चूक या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये। मोठी विकेट होती या मॅचची, मोठी विकेट होती। सेट फलंदाज विपुलला बाद करण्याची एक नामी संधी होती, ती देखील गमावली। चुका होत असताना, भरपूर चुका होत असताना जय महाराष्ट्र दामनगावच्या माध्यमातून या मॅचमध्ये। धावा आहेत नमी दिला 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 51 ज्येष्ठ नागरिक अनंत शेलार यांचं शुभाग मंत्र जे खालिंगावचे आहेत आणि वापाल्याचे समाजसेवक भगवानजी सांबरे यांचं देखील शुभाग मंत्र। आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। फुल टॉसला देखील पाठवलं आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर। खा बॅटिंग आता मात्र करतो विपुलनं, मात्र अक्षरशः मन जिंकली। सत्तावन्न धावा धावा फलकावरती, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी। उल्लेख केला की मी 50 ते 55 पर्यंत, मध्ये 60+ धावसंख्या कदाचित। ज्या अनुषंगानं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, हायलाइट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विपुल खेळत असताना झेल सोडला आणि आता मात्र त्याची किंमत मोजत असताना जय महाराष्ट्र धामणगाव अजून एक षटकार। इंडिव्हिज्युअल 43, संघाची धावसंख्या 63। का बॅटिंग केली विपुलनं, चांगली बॅटिंग केली। बोलचा हा फटका तिकडे फिल्डर उपस्थित आहेत, फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली। चेंडू शोचून फेक करेपर्यंत विकेट येते रन आउटची, मात्र ही शेवटच्या बॉल वरती आहे। मात्र विपुलनं चांगला केला, जोरदार टाया होता विपुलच्या या फलंदाजीसाठी। अक्षरशः प्रेक्षकांची आणि अप्रतिम खेळ नक्कीच त्याचा आपल्याला पाहायला भेटला, जबरदस्त खेळ पाहायला भेटला। आणि एकूण 4 षटकांचा खेळ झाला कंप्लीट, 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 64 आणि 65 चा टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी। तर टार्गेट भरपूर मोठा आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी। मध्ये त्याच्या अगोदर आपण पुढील मॅचचा टॉस करूया। तर कपिल पटेल आपण जरा टॉस बॉक्समध्ये टॉस आपण करून घ्यायचा आहे पुढच्या मॅचचा। दलेपाडा हॅलो विरुद्ध वारलीपाडा, 2 पाडे आता मात्र आमने सामने आहेत। तसाला आपण जाऊया कपिल पाटील, आपण करायचे टॉस, त्याच्यानंतर आपण देऊ डीजेला संधी, मात्र अगोदर टॉस करू। धन्यवाद राहुल सर, मी या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय वाफाळे गावचे समाजसेवक भगवानजी सांबरे आणि खालिंगावचे ज्येष्ठ नागरिक अनंत शेलार साहेब। आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मात्र नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत। खेळणारे संघ असे दळेपाडा आणि कृष्णा 11 स्पोर्ट वारलेपाडा। दादा तुम्ही घ्या
तर पाहत आहे आपण तर या ठिकाणी मात्र टॉस जिंकला विरंत असले पण आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच टॉस मात्र या ठिकाणी जिंकला कृष्णा इलेव्हन वारली पाडा संघाने. तर काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण घेण्याचा? नक्कीच समोरची टीम सुद्धा तेवढीच सुलभ्य दळेपाडा. तर किती धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावा. नक्कीच या मैदानामध्ये काय म्हणणं असेल की खूपच सुरेखस आयोजन केलंय सरस्वती चषक 2022, काय म्हणणं असेल आपल्या या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि दरवर्षी आम्हाला खेळण्याची संधी देतात, त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच, पण आता मना विरुद्ध झालंय. तर किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. ओके धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स राहुल सर. तर चला आपण लगेच सन्मान काही करूया आमच्या व्यासप्रतिनिधी पाहुणे भगवानजी सांबरे यांचा शुभागमन झाला आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. अविनाश शिल्लरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय भगवान सांबरे यांना. अनंत शेजाऱ्यांचं देखील आपण सन्मान करूया स्पर्धे. या दरम्यानचा फटका सुंदर आहे पाठवला चेंडूच्या दरम्यान, हा देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना बॅक टू बॅक हा सिक्सर. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्कोर बोर्डवरती एकूण धावा 12 आहेत. अशीच काय बॅटिंग करावी लागेल आता मात्र सुदर्शनवरती मोठे फटके खेळले जात आहेत. सुदर्शनवरती नक्की साखरपण केलं जात आहे. मग असे देखील उल्लेख केले धामणगाव संघ देखील त्याच ताकदीचा दर्जेदार हा देखील संघ आहे. मॅच चांगली होणार आहे. षटकातील पुढील चेंडू अकुटप्पाचा आहे, फटका हवेत खेळलेत. मी सामिंग शॉर्ट चेंडू मध्ये भरपूर वेगानं चालला, हा देखील लाँग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा चांगला मिळतील, फटका तर एवढा चांगला खेळला नव्हता फलंदाजानं. रिझल्ट चांगला आहे, 4 धावा.
सतीशन मात्र आक्रमणाला सुरुवात केली आणि आक्रमण करावा लागेल. टार्गेट मोठं सेट केला, 65 चा टार्गेट आहे. ज्या अनुषंगाने खेळ करावा लागेल तसा खेळ आता मध्ये सुरू झाला. सुदर्शन बाकफुटला असतील, आता मात्र टॉप एज आहे. फिल्डर जेलच्या खाली जज करताय. जेजमेंट चुकलाय, आता काय करावं गोलंदाजाना. एवढा सोपा जेल देखील पकडला जात नाहीये. हा पूर्ण बरे प्रेशर आहे. दावीत नमेल एक आणि एका दावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 अबाउट. सतरा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक या दरम्यानचा मार्गस्थ असताना मुक्त आपण पहिलं षटक जशास तसं प्रति उत्तर देत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ देखील या मॅच मध्ये. तो वधवेगेनं फुल टॉस टर्न केला, फटका तिकडे फिल्डर आहे, थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत धाव इथनं एकच मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 18 वरती चांगली सुरुवात केली आहे. 65 चा टार्गेट इथनं चेस करायचा आहे. सुरुवातीच्या दरम्यान एक दर्जेदार आणि दणदणीत होणं गरजेचं होतं. तिथे चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. यस दिस इज आपल्याला मी मगाशीच उल्लेख केला, जेव्हा दोन टीम आमने सामने चांगले येतात तेव्हा नक्कीच सामना चांगला होतो. नक्कीच कुस्ती हा खेळ सर्वांनाच माहिती आहे. दोन जेव्हा आखाड्यामध्ये पहलवान एकाच ताकदीचे एकाच गटातील उतरतात तेव्हा ती कुस्ती रंगती आहे, त्या कुस्तीला मजा येते. ती कुस्ती नक्कीच चांगली पाहायला मिळते. तसं क्रिकेटचे देखील दोन प्रतिस्पर्धी संघ एकाच ताकदीचे जर उतरले ना तर मॅच रंगती आहे आणि ही तुम्हाला रंगतदार मॅच नक्कीच पाहायला मिळेल. धामणगाव संघ देखील कंबर कसणार या मॅच मध्ये, यामध्ये शंका नाहीये. हा देखील फुल टॉस आहे, टर्न केला शॉट, तिकडे फिल्डर आहेत, खराब फिल्डिंग झाली होती. मग चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावीत नाईक मेल. एका दावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रोशन. या षटकामध्ये गोलंदाज आहेत. विजयासाठी 65 चा टार्गेट. या स्पर्धेचा आजचा निर्णायक दिवस आहे. सरस्वती चषक 2022 हा भव्य सोहळा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर सतीश साकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू रिवर्स, या दरम्यानचा फटका खेळले धावे ते फटका आणि पाठवलाय त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
झेल सोडला होता सती साता मध्ये तो आक्रमण करत असताना विपुलचा झेल पहिला इनिंग मध्ये सोडला आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये झेल सोडला सतीसा तो देखील आक्रमक करत असताना हा देखील चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर सिक्सर आता मात्र गोलंदाजाला जपून गोलंदाजी करावी लागेल ज्या अनुषंगाने आपण सॉंग ऐकला त्या अनुषंगाने आता मात्र सांगत असताना सतीश तुमची बारी समाप्त झाली आहे आता बारी माझी सुरू आहे आता मी देखील षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न करेल मी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल आणि तो आता मात्र या दरम्यान प्रयत्न सुरू झालाय रंगदार मॅच पाहायला मिळेल दोन टीममध्ये कडा संघर्ष पुन्हा एकदा स्पेशिटचा फटका हा देखील चांगला आहे फिल्डर भरपूर दूर आहे चेंडू मात्र बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर झेलचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये मिथिल दावाचार सुधीर शेलार संदीपजी शेलार प्रकाशजी शेलार पद्माकर शेजाऱ्यांचं शुभ आगमन झालंय सर्वांचं हार्दिक स्वागत आहे क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अधरमान चार ने जाते पुढे एकूण धावा 35 क्लासिकल क्रिकेट क्लासिकल सुपर अप्रतिम दर्जेदार 35 सुदर्शन 35 धावा धावा बलकावरती आहेत 30 धावेच्या अजूनही गरज आहे हा आक्रमण रोखावा लागेल प्रति मात्र हा खेळाडू बडे मॅच का बडा प्लेयर रिदम मध्ये चुकले अंपायरचा डेड बॉलचा इशारा आलाय संघाची धावसंख्या झाली 35-30 अजूनही बनवायचे आहेत गोलंदाजी चांगली करावी लागेल विकेट येतं घ्यावी लागेल खास करून सतीश जो फलंदाजी करतोय तो अप्रतिम नेक्स्ट बॉल संयम देखील आहे आता मात्र संयम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी वेळेस मोठे फटके येणार नाहीयेत काही चेंडू नक्की सन्मान द्यायचा असं तो नक्की सन्मान देत असताना सतीश इथं धाव मिळत एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 36 अजूनही बनवायचे आहेत 29 या मॅचमध्ये चांगली मॅच होणार आहे चांगला खेळ पाहायला मिळणार आहे छत्तीस धावा धावा पलकावरती सर थोडासा वेग कमी की आपली सुदर्शन थोडं सहकार्य करा मॅच क्रुशियल आहे आम्हाला देखील समजतं मात्र आज भरपूर मॅच खेळावायचे आपल्याला फुल टॉस आहे छान केला हा फटका देखील पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या बाहेर जात असताना हा चेंडू येतो षटकार
बारा चेंडू 23 धावीची गरज आहे. डीन्स ब्रेकर मैदान आशात मध्ये आहेत. यस डी से प्ले डी से ओके ठीक है चला डीजे खराब क्रिकेट वापरली संघाच्या माध्यमातून. आता चेंडू चांगला कम बॅक करत असताना फ्री हिटचा बॉल होता. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 45 20 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11-20 चं इक्वेशन. दोन्ही खेळाडू आता मध्ये सेट झालेत. वपीचे फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. जबरदस्त बॅटिंग जय महाराष्ट्र धामणगावच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून भूषण शेलदार आपल्या शुभास्ते हा सन्मान आपल्याला करायचे आणि या षटकाराच्या मदतीनं मॅच मात्र अजून जवळ येत. या 14 धावेची गरज आहे. पुन्हा टर्न केला हा फटका. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग झाली आहे खराब. मिळतील धावा 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55-10 धावेची अजूनही गरज आहे. स्लोवर वन होता. ऑनसाइडला हा देखील फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील मिड विकेटमध्ये उपस्थित होते. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत धाव मिळते 1-9 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 9 धावा असं समीकरण या मॅचचं. 7-9 चं इक्वेशन. चार चेंडू झालेले आहेत. दरम्यानचा हा फटका देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. जेल सोडला तसा मात्र हा कदाचित सामना देखील जय गणेश वापाले संघाला सोडावी लागेल की काय. येतो हा षटकार. hey, 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 hey.
संघाची एकूण धावसंख्या 62. यावेळेचा हा कदाचित विजयाचा फटका आहे आणि मात्र विजय मिळवलाय. तीन षटकांमध्येच मात्र ही मॅच जिंकली. काय खेळ केला मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच अप्रतिम खेळ पाहायला भेटला आपल्याला. 41 बनवल्या सतीशनं, जबरदस्त क्रिकेट. 10 चेंडू मध्ये नक्कीच 41 बनवल्या आणि या सामन्याचा नक्कीच हिरो तोच असणार आहे, अर्थातच सतीश मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक सुदर्शन काठवले, नक्कीच भरपूर चांगला प्रयत्न तुम्ही केला, मात्र गोलंदाजी खराब झाली, फिल्डिंग खराब झाली, म्हणून मात्र ही मॅच इथनं तुम्हाला गमावी लागते. हरकत नाही, या पुढील मॅच तरी तुम्हाला शुभेच्छा देऊ आपण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेचच मॅन ऑफ द मॅच खेळाडू असतील सतीश, एक सिनियर खेळाडू. चांगला प्रयत्न सुदर्शन केला, हरकत नाही, या हार्ड लक, मात्र खेळ भरपूर चांगला राहिला तुमचा देखील. चला या लगेचच सतीश ने यायचंय मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू 41 बनवल्या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण लगेचच करूया बदल. पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये असतील आमचे मित्र, नक्कीच पुढील मॅच मध्ये नक्कीच आपण त्यांना ऐकूया. सुंदर समालोचक कपिल पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. सन्माननीय भगवानजी सामन्यांच्या शुभास्ते आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच सतीश, अप्रतिम खेळ, सुंदर खेळ. 41 धावा 10 चेंडूंमध्ये बनवल्या, या मॅचचा हिरो तो ठरलाय. चला आपण पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करूया. या कपिल पाटील आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, आपलं हार्दिक स्वागत आहे.